यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते. बघा काय घडलंय. वडील समजून दुसऱ्याच मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 3 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कोविड रुग्णांचा रुग्णवाहिकेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. मुंबईच्या चेंबूर परिसरात राम शरण गुप्ता हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. मात्र 24 जून 2020 म्हणजेच गेल्या वर्षी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर ते दगावल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर वांद्रा स्मशानभूमीत राम शरण यांच्यावर कुटुंबातील 8 जणांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 3 दिवसांपूर्वी एका रुग्णाचा रॅप केलेला रुग्णवाहिकेतील व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ मृत राम शरण गुप्ता यांच्या कुटुंबियांनी देखील पाहिला. या व्हिडिओमधील व्यक्ती राम शरण गुप्ता असल्याचा दावा त्यांच्या मुलीनं केला. त्यामुळे जी व्यक्ती दगावली आणि ज्या व्यक्तीचा मृतदेह या कुटुंबाच्या हाती देण्यात आला होता, ताब्यात देण्यात आला होता, तो मृतदेह मग कोणाचा होता ज्याच्यावरती अंत्यसंस्कारही करण्यात आले. आणि आता इतक्या महिन्यांनंतर 2021 म्हणजे गेल्या वर्षीची ही घटना आहे आणि आत्ता ही 2021 या महिन्यात ज्यावेळेस एक व्हिडिओ हा समोर येतो की ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं की एका बॅगमध्ये जिवंत माणसाला तो मृत झाला म्हणून पॅक करण्यात आलेलं होतं. शवाकरता उपलब्ध असणारी जी बॅग होती आणि तो रुग्ण जिवंत असल्याचं समोर आलं. पण तो रुग्ण आता राम शरण गुप्ता असल्याचा दावा त्यांच्या मुलीने केलाय. बोलूयात आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत आहेत. गणेश, काय नेमका हा प्रकार आहे? विशाल, अतिशय धक्कादायक प्रकार आहे मुंबईमधला. अनेकांनी या व्हिडिओनंतर ट्विट केलेला आहे बीएमसीला. त्यानंतर रामशरण गुप्ता यांचे जे नातेवाईक आहेत, त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा यांनी कालच वांद्रे येथील पोलीस स्थानामध्ये जाऊन या संदर्भात तक्रार अर्ज दिलेला आहे. भाभा रुग्णालयाचा निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा याला कारणीभूत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण जर आपण सगळी या घटनेची पार्श्वभूमी जर पाहिली तर 24 जून 2020 रोजी त्यांना रुग्णालयात, खासगी रुग्णालयात मुंबईच्या दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली आणि त्यामुळे कोविड रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. मात्र 27 जून रोजी जेव्हा त्यांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर 2 दिवसानंतर म्हणजे 29 जूनला ते मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आली. त्यानंतर मृतदेहावर वांद्रे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यांच्या मुलींनी एक माहिती आपल्याला अशी दिली की ज्यावेळेस हा मृतदेह आम्ही पाहिला, रॅप केलेला होता, त्यांना विनंती केली कारण त्यांना संशय आला होता की त्यांची वडिलांची जी उंची होती ती उंची आणि हा जो मृतदेह दिला होता त्यांची उंची ही कमी होती, त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी रॅप उघडून त्यांचा चेहरा दाखवण्याची मागणी केली. मात्र त्यावेळेस परिस्थिती तशी नव्हती, त्यामुळे त्यांना मृतदेह पाहता आला नाही. त्यांनी तसेच अंत्यसंस्कार केले. मात्र 3 दिवसापूर्वी सोशल मीडियावर, ट्विटरवर हा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांच्या मुलींनी, त्यांच्या पत्नीने, त्यांच्या मुलाने हा व्हिडिओ पाहिला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. ते मानसिक धक्क्याखाली आले. त्यांना कळालं की हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या वडिलांचा आहे आणि ते जिवंत आहेत. त्यानंतर या संबंधित प्रकरणाचा त्यांनी खुलासा केला आणि थेट पोलीस ठाणं गाठलं आणि पोलीस ठाणं गाठल्यानंतर आता या प्रकरणी तक्रार अर्ज देण्यात आलेला आहे. मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे सोशल मीडियावर टाकलेला. मात्र बीएमसीवर अनेकांनी या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर जे रुग्णालय आहेत त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. विशाल, धन्यवाद गणेश या सगळ्या माहितीबद्दल. आम्ही रामशरण गुप्ता यांची मुलगी आणि त्यांचे जावई यांच्याशी बातचीत केली. बघूयात त्यांनी काय म्हटलं. चेंबूरमध्ये राहणारे रामशरण गुप्ता यांचा मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये कोविडनं मृत्यू झाला होता. मात्र त्यांचं जे कुटुंब आहे ते उल्हासनगरमध्ये राहणारं आहे आणि त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. तो खुलासा असा आहे की ज्यांची डेड बॉडी म्हणून त्यांना दिली गेली सासऱ्याची, ती डेड बॉडी त्यांची नव्हती. कारण 3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्याच्यामध्ये त्यांचे सासरे दिसत आहेत असा त्यांचा आरोप आहे. काय सगळा प्रकार आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. सर, क्या कहोगे, क्या सब प्रकार है बताएंगे जरा खुलकर. मेरे ससुर रामशरण गुप्ता जो चेंबूर में रहते थे, उनको निमोनिया आ गया था. चेंबूर हॉस्पिटल प्राइवेट में रखा गया था. उनके बाद में उनकी तबीयत ये हो गई तो उनको उनका टेस्ट कराया गया तो उसमें उन्होंने कोविड करके बताया. उसके बाद में उनको शांता अपना बाबा हॉस्पिटल बांद्रा में वहाँ शिफ्ट किया गया.
उसके 2 दिन के बाद में उनको मृत घोषित कर दिया गया। हम लोग सब लोग गए वहाँ पे, तो उसके बाद में बॉडी दिया गया हम लोग को। बॉडी देने के बाद में जो मसा में लाया गया सब, इसके बाद में जो मसा में लाया गया था बॉडी को, वो हम लोग को क्या पूरा खोल के दिखाए नहीं गए थे, क्योंकि उस समय सिचुएशन ऐसा था कि खोल के दिखाते नहीं थे। उसके बाद में हम लोग ने उनका दह संस्कार कर दिया वहीं पे, और फिर उसके बाद में अभी ये जो 3 दिन के बाद 3 दिन से जो वायरल हुआ है फोटो, उसमें हमें पता चला ऐसा कि ये एक्चुअली में सही में हमारा आदमी जो वीडियो में दिखाया गया है वही है, और हमने किसका जय शंकर किया वो हमें पता नहीं। अभी क्या किया है इसके बाद में आपने? इसके बाद में हम लोग ने बांद्रा पुलिस स्टेशन में उनकी एक अर्जी लिख के दिए गए हैं, और उन्होंने भी बोले आश्वासन दिए हैं कि ठीक है, हम इसके खोज कर रहे हैं, ये सब बातें हैं। दीदी क्या हो गया जिस दिन डेड बॉडी आपके हाथ में दी गई आपके परिवार के यहाँ पे दाह संस्कार करने के लिए, वो टाइम पे आपको शक आया था थोड़ा? हाँ, मुझे ना शक इसलिए आया कि मेरे पापा हाइट लंबे चौड़े हैं, तो वो हाइट में भी कम थे और पतले भी दिख रहे थे, तो मैं सोची क्या मालूम 2 दिन से बीमार है तो पतले दिख सकते हैं, हाइट थोड़ी कम होएगी। तो फिर मैंने अपनी बहन से बोला, तो फिर हम लोग ने फिर बोला उनको जरा चेहरा दिखाएंगे क्या खोल के, तो बोले नहीं हम लोग को अलाउड नहीं। तो अभी 3 दिन पहले आपने जो वीडियो देखा आपके पापा का, तो उस समय आपको क्या लगा ये सब देखकर? यही लग रहा है कि ये पापा मेरे ये तो पक्का है, क्योंकि मम्मी ने भी देखा और पूरा परिवार देखा, तो ये सब बोल रहे हाँ ये वही है, मेरे पापा ही है। तो हमको किसकी बॉडी दी गई और मेरे पापा कहाँ है ये पता लगा। अभी पुलिस स्टेशन में जाके आपने अर्जी भी दी है, पुलिस स्टेशन का क्या आपको सपोर्ट रहा है, किस तरह से कहा है उन्होंने, क्या करेंगे आगे? उन्होंने बोला कि हम लोग चौकसी करेंगे, पता लगाएंगे कहाँ से वीडियो वायरल हुआ है, कहाँ पे है। तो इतनी लापरवाही हो सकती है, किसी और का डेड बॉडी आपको थमा दिए, अपने दाह संस्कार कर दिए, वही समझ में नहीं आ रहा है ये कैसे लापरवाही किया गया। वो टाइम सब डरे हुए थे, जून महीना है ना, बहुत दहशत था, सब घबराए थे, दिमाग काम नहीं हो रहा था, घबरे थे, कोई बाहर नहीं निकल रहा था। अभी ये सब तो प्रकार सामने आने के बाद में आपकी क्या मानसिक स्थिति है? वही हम लोग को लग रहा है हम लोग पापा का हमारे मिल जाए बस, हमको कुछ नहीं चाहिए। आपण पाहिलं की काय नियोजन असेल, म्हणजे एखादा जर मृत आपण बघितलं की रामशरण गुप्ता यांची मुलगी आणि त्यांचे जावई यांनी काय खुलासा केला, काय म्हटलं, आता याविषयी खरं तर पोलिसांनी तपास करणं फार क्रमप्राप्त आहे। म्हणजे त्यांच्या हाती देण्यात आलेला मृतदेह हा त्यांच्या वडिलांचा नव्हताच असं रामशरण गुप्ता यांच्या मुलीचं म्हणणं आहे, कारण त्या मृतदेहाचा चेहरा देखील त्यांना बघू देण्यात आलेला नव्हता, अर्थात त्याचं कारण कोविडचं सांगण्यात आलेलं होतं। आणि आता ज्यावेळेस हा व्हिडिओ व्हायरल होतोय, त्या व्हिडिओत मृतदेहाच्या बॅगमध्ये पॅक केलेली बॉडी, म्हणजे तो व्यक्ती गेलेला नव्हता, तो जिवंत होता, हा व्हिडिओ फार मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल झाला, आणि ज्याबद्दल खरं तर चर्चा देखील झाली की या सगळ्या विषयाची चौकशी केली जावी, पण त्या बॅगमध्ये दिसणारा चेहरा, ती व्यक्ती जी जिवंत आहे, ते रामशरण गुप्ता आहे असं त्यांच्या मुलीचं म्हणणं आहे, त्यांच्या घरच्यांचं देखील म्हणणं आहे। आणि आता बांद्रा पोलीस स्टेशनला त्यांनी याबद्दलचा अर्ज त्यांनी देऊ केलेला आहे, याची चौकशी केली जावी असं त्यांचं म्हणणं आहे। जे आहे ते धक्कादायक आणि गंभीर आहे। यानंतर वेळ झाली की ब्रेकची, ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।